नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति। सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवहेलो। पाहती गवळणी तवती पालती दुधाने, म्हणती नंदाची आपोरे, आजी चोरी केली खरे। अखिल गुरु निधान करुणावरुणालय, स्वर अजून कमी कर। रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा, ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्य तेजो निधी अखंड समाधीगण असणारे अलंक पूर्णिवाशी माझे ज्ञानोबा राय, जाळोनी संसार बैसलो अंगणी, ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला अशी देहूच सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबा राय। शांतही आहे, श्रीमंतही आहे आणि संतही आहे, या तिन्ही पदव्या महाराष्ट्रामध्ये त्या महात्म्याला शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथ बाबा, व ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकांना नाचावा असे असणारे नामदेवराय, व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेनं चालत आलेली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा। मला असं वाटतं गेल्या 7 दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करत आहात, आणि आजची ही आपली शेवटची आंघोळ। विठ्ठल 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 सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबरायचा आहे, चार चरणाचा आहे, काल्याच्या प्रसंगातील आहे। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो असा सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये चालू असलेला आपला हा भव्य देवी स्वरूपाचा सप्ताह, त्यामध्ये दुग्ध शर्करयोग म्हणजे शिव महापुराण कथा, आणि त्यामधील महाप्रसादाची म्हणजे शेवटच्या काल्याची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय, सोपान दादामुळे तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा पुनश एकदा दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे। मला वाटतं माझं 3रं कीर्तन असेल हा सप्तमीमधलं, बरोबर आहे का नाही? तसं तुमचं गाव खूप हुशार आहे, बरोबर आहे का नाही? एका गावामध्ये बहुतांशी एक महाराज जास्त दिवस टिकत नाही, बरोबर आहे का नाही? पण ज्यांच्या मुखातून तुम्ही कथा श्रवण करत आहात, मला वाटतं 3 भागवत कथा त्यांच्या ऐकल्या, 3 भागवत कथा, तर दुसरी शिव महापुराण कथा, आणि नेहमी नवीन नवीन ऐकायची सवय लोकांना झालेली, बरं, कारण की सकाळी खाल्लेली भाजी लोकांना संध्याकाळी नको आहे, बरोबर आहे का नाही? जीवनामध्ये चेंजेस, जीवनामध्ये बदल हा मानवाचा नैसर्गिक काय आहे, स्वभाव आहे, पण असं असताना सुद्धा एवढ्या दिवसापासून तुम्ही आमच्या काकांचा स्वीकार करताही त्यांनी कमवली त्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती। विठ्ठल 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 विठ्ठल। अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका, थोडा ट्रबल कमी कर फक्त, तू तऱ्यांचा आवाज थोडा कमी कर। अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका, या अभंगाची पार्श्वभूमी मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। आपण भाग्यवान मंडळी आहात दादा, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला आहे। काल्याचं कीर्तन तसं हे महाप्रसाद म्हणजे पगारीचं कीर्तन असतं, कोणतं कीर्तन असतं? पगारीचं। काल्याच्या कीर्तनामध्ये चाव चाव असतीच, आणि मला ती माझ्याकडे आलेली आहे आज ह्या वर्षी, बरोबर आहे का नाही? कारण एक तर काल्याची वेळ आपली 2 ते 4 आहे, बरोबर आहे का नाही? तसं परळीमध्ये कधीही कीर्तन करा ते 2च्या पुढं सुरू होतं, बरोबर आहे का नाही?
संध्याकाळचं कीर्तन सोपान म्हणी म्हणलं, इथं कधी जरी आलो तरी संध्याकाळचं कीर्तन ऍडजस्ट होत नाही, कारण इथं एकचा टाइम असला की 2 ते 4, 3 ते 5 नेहमी सवय झालेली आहे। म्हणून अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय, नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे मायबाप। तुम्ही नियोजन एवढं सुंदर केलंय, पूर्वी साधू संत ज्यावेळेस यज्ञ करायचे, जोपर्यंत मेघ राजाची हजरी लागत नव्हती तोपर्यंत यज्ञ परिपूर्ण होत नव्हता। काय होत नव्हता? परिपूर्ण होत नव्हता। तुम्ही 7 दिवस जो हरिनामाचा यज्ञ केलाय, मला तरी असं वाटतंय यज्ञाची आहुती झाली आज। मेघराजाने आपल्या कार्यक्रमाला काय लावली? हजरी लावली। विठ्ठल 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 विठ्ठल। कार्यक्रम करणं वेगळं आणि कार्यक्रम जीव ओतून करणं वेगळा। कार्यक्रम करणं सगळे सप्ते करतात महाराज, पण आपल्या सप्तेची पद्धत काही आगळी आणि वेगळी आहे। ज्यावेळेस आमच्या अमोलदादांचा जेवणाचा व्हिडिओ आला त्यानंतर मला कळलं नेमकं पंगत मारवड्याची का सप्तेची, बरोबर आहे का नाही? जेवढ्या क्वालिटीचं अन्नदान आहे, जेवढ्या क्वालिटीचं ज्ञानदान आहे, त्याच्याही पेक्षा अन्नदान क्वालिटीचं आहे महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणजे आपला यज्ञ काय झाला? सार्थक झाला। म्हणून तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे। आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर काही परंपरा संप्रदायान घालून दिलेली आहे। काल्याचे कीर्तन करणं बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे। चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे। भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलंय त्याचा उच्चार करायचा। काय करायचा आहे? उच्चार करायचा। पण तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुर्भाग्य असं आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनातलं अज्ञान असं आहे, ज्या गोष्टीचा शास्त्राने उच्चार सांगितलाय त्या गोष्टीचा आपण आचरण करतोय, आणि ज्या गोष्टीचा आचरण सांगितलं तिचा काय करतोय? उच्चार करतोय। अख्खं भागवत वाचा तुम्ही, त्या भागवतामध्ये 12 स्कंद आहे, 365 अध्याय आहे, 18,000 श्लोक आहे, आणि त्याच्या दशमस्कंदामध्ये शुकाचार्याने भगवान राजा परीक्षितीला सांगितलं, राजा भगवान श्रीकृष्णाने 16,108 बायका केल्या। किती केल्या? 16,000। अख्ख्या भागवतात लोकांच्या फक्त बायकाच लक्षात आहे, बाकी काही लक्षात नाहीये। पण त्याच्या बायका लक्षात ठेवत असताना तो 6 दिवसाचा असताना त्यानं पुतणीचं विष पिलंय हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजेत। तुम्ही बायका करण्याविषयी माझं दुमत नाही, पण प्रत्येकाने पहिलं कीर्तन संपल्यानंतर 100-100 इंडोसल्फान घेऊन पहा, ते बी स्टिकरचं घ्या, जगले तरच बायका करा, तशा करू नका। म्हणून भगवान श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे ते चरित्र ते उच्चारावे, आचारावे नाहीये, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी। त्याच्या अगोदर दशमस्कंद आहे, त्या अगोदर कोणता स्कंद आहे? नवमस्कंद आहे। का नवमस्कंदाचं दशमस्कंदाच्या अगोदर नवमस्कंदामध्ये वर्णन केलं लक्ष देऊन ऐका। प्रभू रामचंद्राचं चरित्र तुमच्या आणि माझ्यासाठी आदर्श चरित्र आहे। कोणतं चरित्र आहे? आदर्श। जोपर्यंत प्रभू रामचंद्र रूपी आचरणाचा चष्मा तुम्ही आणि मी परिधान करणार नाही तोपर्यंत माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या लीला तुम्हाला आणि मला कळणार नाहीये। प्रभू रामचंद्रासारखा देव नाही एक, प्रभू रामचंद्रासारखा मित्र नाही दोन, प्रभू रामचंद्रासारखा शत्रू नाही तीन, प्रभू रामचंद्रासारखा पती नाही 5, 4, आणि प्रभू रामचंद्रासारखा पुत्र नाही 5। तुम्ही प्रभू रामचंद्राचं चरित्र पहा। का प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणीय? रामायणामधला एक गोड प्रसंग आहे, लक्ष देऊन ऐका। प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी रस्त्याने जात असताना
जनकपुरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रभू रामचंद्राच्या विवाहाचा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. दुसऱ्या दिवशी विवाह होणार त्याच्या आदल्या दिवसाची रात्र लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राच्या पायाची सेवा करत होते. पण सेवा करत असताना लक्ष्मणजीच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. काय लागल्या होत्या? धारा. धारा लागल्यानंतर प्रभू रामचंद्राला जाग आली आणि प्रश्न केला, ए लक्ष्मणा, ए दादा, काय झालं? रडण्यासाठी का रडतोस? तर जसं जसं प्रभू रामचंद्रजी विचारत होते तसं तसं लक्ष्मणजीचं रडणं वाढत होतं. काय नाही प्रभू, ए सांग ना लक्ष्मणा, आईची आठवण आली तुला? नाही. बाबाची आठवण आली? नाही. मग रडतो का? भरताची आठवण आली? अजिबात नाहीये. मग रडतो का? त्यावेळेस रडता रडता लक्ष्मणाने प्रभू रामचंद्राला सांगितलं, प्रभूजी उद्या सीताई साहेबासोबत तुमचा विवाह होणार. एक, तुम्ही सीताई साहेबाच्या वरमा गळ्यामध्ये वरमाला घालणार. दोन, सीताई साहेब तुमच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार. तीन, प्रभू रामचंद्र सांगू लागले, हा लग्नाचा विधी तो होणारच आहे. मग ऐका ना प्रभू, तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्यानंतर या शरीरावर कोणाचा अधिकार होणार? सीताई साहेबाचा. कोणाचा? सीताई साहेबाचा. उद्या रात्री मी ठरवलं. काय म्हणले लक्ष्मणजी? उद्या रात्री मी ठरवलं तरी तुमच्या पायाची सेवा नाही करू शकणार, याचं दुःख माझ्या जीवनामध्ये होत आहे, म्हणून मला रडू येत आहे. मला एवढंच सांगायचं कीर्तनातून, रामायण तुम्हाला ना मला सांगतं, एक भाऊ उद्यापासून आपल्या भावाची सेवा भेटत नाहीये, म्हणून रात्रभर रडणारा लक्ष्मण कुठं? एक. आणि आज अर्ध्या अर्ध्या एकरासाठी भावाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडी घालणारे लक्ष्मण कुठं? दोन. लक्ष देऊन ऐका, रामायण ही जी कथा आहे ती काही देवतेची कथा नाहीये, मंदिरातल्या देवतेची. प्रभू रामचंद्राचं चरित्र हे प्रत्येक घराला मंदिर बनवणारं चरित्र आहे. म्हणून प्रभू रामचंद्राचं चरित्र कोणाच्या अगोदर आहे? कृष्णाच्या अगोदर. प्रभू रामचंद्राचा जन्म चैत्र महिन्यामध्ये दुपारी 12 वाजता, भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यामध्ये रात्री. तुम्ही सर्व जाणकार मंडळी, रात्री येणारे 12 येणारे लोक चांगले असतात का वाईट हो? बहुतांशी 12 हा प्रहर चोरायचा आहे ना. कोणाचा आहे? चोरायचा आहे. प्रभू रामचंद्राचं एक बाणी एक पत्नी एक वचनी. भगवान श्रीकृष्णाचं पहा, अनेक बाण्या अनेक पत्न्या आणि अनेक वचन्या. प्रभू रामचंद्राचा जन्म राजवाड्यात झाला सोन्याच्या महलमध्ये, आणि या बाबाचा जन्म कुठं? बंदीखान्यात झाला. मग प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं उच्चार नाही करायचं, आचरण करायचं. आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा काय उच्चार करायचा आहे? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. दुसरा एक महाराजांचं प्रमाण किती गोडे पहा. ए दसे चरित्र केले नारायणे, ए दसे चरित्र केले नारायणे, ए दसे चरित्र रांगता गोधने राखिता हे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देही प्रेम काही कळा. भगवंताच्या अवताराचा इतिहास तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. यदा यदा हि धर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्म शतदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या श्लोकाचं भाषांतर करत असताना तुलसीदासजीने किती गोड वर्णन केलंय पहा. जब जब होए धर्म की हानि बाढ़ ही
असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभु विविध शरीरा हरहि कृपा निधि सज्जन पिरा। ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येते, त्या त्या वेळेस माझा जगाचा मालक काय घेतोय, अवतार घेतोय प्रमाण। धर्म रक्षा वया अवतार घेशी आपुल्या पाळीसी भक्त जना। आणि द्वापार युगाची परिस्थिती तीच आहे। थोडं लक्ष द्या माझ्याकडे, तुम्ही जेवढं लवकर लक्ष द्याल तेवढी लवकर पंगत बसला। महिला मंडळी थोडं लक्ष द्या माझ्याकडे। द्वापार युगाची परिस्थिती तीच आहे। कंस दंत वक्र शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झाला आणि पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख ज्या व्यक्तीला होतं त्या व्यक्तीचं नाव आहे पृथ्वी माता। काय? पृथ्वी माता। पृथ्वी माता रडायला लागली आणि ब्रह्मदेवाकडे गेली। ओ ब्रह्मदेवा, पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीसी झाले ओझे त्यांचे, दिदलासे त्रास ऋषी मुनी सकळा न पूजिती कोणी देवा एक राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्याबेने। ओ ब्रह्मदेवा, वत्स रूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्रीव आहे तो हे सांगत असे पृथ्वी मातेनं गायीचं रूप धारण केलंय आणि कोणाकडे गेली? ब्रह्मदेवाकडे। ओ ब्रह्मदेवा, त्या राक्षसाच्या भीतीने कीर्तन होत नाहीये, त्या राक्षसाच्या भीतीने ब्राह्मण देवता यज्ञ करत नाहीये, काहीतरी पर्याय याच्यातून काढा। ब्रह्मदेव म्हणले, हे बघा सर्व गोष्टी भगवान विष्णूंच्या हातात आहे, माझ्याकडे काय? सगळेजण भगवान विष्णूंकडे गेले, स्तुती सुरू केली। शशंक चक्रम सक्रीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरो यक्षणम सहार वक्षस्थल कस्तु श्रियम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगना विनाशा सकळ देवा आदिदेवा। आणि खरं सांगू का, मानवाला सगळ्यात मोठं जर प्रिय काय असेल तर माणसाची स्तुती। महाराज काय स्तुती आहे? एक नंबर गदा माणूस असू द्या आपल्या गावामध्ये, किती एक नंबरचा खानदानी गदा असू द्या, आपण फक्त त्यांना म्हणू ओ शेठ तुमच्यासारखा माणूस या दाऊदपूरमध्ये नाहीये। महाराज ते 25,000 रुपये देऊन कॉफी पाजतो तुम्हाला, किती? मग मला एवढंच सांगायचंय, याच तोंडानं आपल्याला चांगलं बोलायचं आणि याच तोंडानं आपल्याला काय बोलायचंय? वाईट बोलायचं। मग होईल तोपर्यंत चांगलंच बोला ना। माफी मागून एक वाक्य बोलतो, राग नका येऊ देऊ। खरं सांगा, पुढारी लोक कामं करतात का गोड बोलतात? हो हा, पुढारी लोक कामं करतात का गोड बोलतात? मग त्यांचा तेवढा जरी गुण आपण घेतला जीवनात काहीच कमी पडणार नाही ना आपल्याला। काही म्हणलं तरी होच म्हणायचं, नाही म्हणायचं नाही, काही म्हणलं तरी होच। एका गावामध्ये एक मंत्री महोदय आले, ओ साहेब परिस्थिती खराब आहे आमच्या गावची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही हो, लोक आजारी पडतात। मंत्री महोदय सांगतात, ए एक पाण्याची टाकी एक विहीर मंजूर। आता याला मंजूरच करायची, द्यायची थोडी होती काही। दुसरा एक 80 वर्षाचा म्हातारा उतला, ओ ओ साहेब सातवी पर्यंत शाळा आहे, सातवीच्या नंतर पोरांना 10 किलोमीटर पायी जावं लागतो, चिखल आहे पाऊस आहे। एखादी 10वी 12वी पर्यंत एखादी जिल्हा परिषदची शाळा मंजूर। एक दुसरं उठलं, ते म्हणलं, साहेब आमच्या गावात सगळं आहे पण जिओ रेंज नाही। एखादं जिओचं टावर मंजूर, फक्त मंजूरच करतात द्यायचं पण होत म्हणतात। एक 90 वर्षाचं म्हातारी काठी टेकवत टेकवत आलं आणि त्या साहेबाला म्हणलं, साहेब तुमच्या आशीर्वादानं आमच्या गाव सगळं आहे, फक्त एक नदी नाही। ते मंत्री महोदय म्हणले, मंजूर। आता नदी देता येत असती का? देता येत असती, तरी पण त्याने नाराज केलं का लोकायला? तसं या तोंडानं कोण साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मधुरावानी ओठी मधुरावानी ओठे मधुरावानी Ah!
म्हणे वावपटी होईल तेवढं गोड बोला. देवाचं एवढं गदगद 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 वर्ण केलं आणि देव खुश झाला. देवानं सांगितलं आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसे करू नका. ए देवानो काळजी करू नका, देवकीच्या गर्भा येईल लोक तर लागतील जवळ. एकटा माणूस पक्ष स्थापन करण अजिबात नाही. देवानं विचार केला मी आशीर्वाद तर दिलाय. काय दिलाय? आशीर्वाद दिलाय. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. ओ शेषराव अवतार घ्यायचा आहे आपल्याला. शेष म्हणजे लक्ष म्हणजे कोण? शेष म्हणजे लक्ष म्हणजे लक्ष्मीजीने हात जोडले. ओ देवा मी सगळ्यांच्या नादी लागेल पण तुमच्या नादी लागणार. अहो मागच्या जन्मात मी तुमचा लहान भाऊ झालो. ओ देवा 14 वर्ष मला उपवास करावा लागला. किती वर्ष उपवास करावा लागला? रामायणामध्ये माया लक्ष देऊन ऐका, रामायणामध्ये खरा जर वनवास घडला असेल तर तो लक्ष्मणाला घडलेला आहे आणि उर्मिलेला घडलेला आहे. सीतेला वनवास घडला नाही. आम्ही आता कुठं चहा पाणी घ्यायला गेलो तर त्या मावश्या सांगतात महाराज माझ्या पोरील ना सीतेसारखा वनवास आहे. माणिक भाऊ सीतेसारखा वनवास आता आहे का कोणाला? हिच्या पोरीच्या बेनं बेनं सासून पाशी गेला असती. सीतेसारखा वनवास कुठं राहिला महाराज? तो काळ वेगळा होता. सासू पाहिली की सुनबाई थर 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 कापत होती हे 40 वर्ष अगोदर. आता सून पाहिली की सासू थर थर कापते. आताचा काळ वेगळा आहे. देवान सांगितलं काळजी करू नका. देव म्हणले अरे बाबा मागच्या जन्मात तू लहान भाऊ होता, पूर्वी तू अनुज झाला असी कनिष्ठ सोशियल कस्टमर सवे, आता तू वडील होई बस. आता तू वडील मागच्या जन्मात तू लहान भाऊ झाला म्हणून तुला माझं ऐकावं लागलं. आता तू वडील होई बा सर्वज्ञा पाळील मी आज्ञा तुझी बारे ठरलं महाराज. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. कोणाला दिली? वसुदेवाला. थाटामाटात मिरवणूक निघाली आणि आकाशवाणी झाली. ए कंसा ए कंसा, ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे तिच्या पोटी येणारा आठवा मुलगा तुझा वध करणार आहे. मला एक सांगायचंय तुम्हाला, एखाद्या बहिणीचं पोरग आपला वध करणार आहे हा भावाला कळल्यानंतर हा तिला पैठणी गेली का महाराज? नाही नाही कंसच होतो. घेवो निया खडग मार हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने हात पकडला. बे राजा आहे ना तू, महिलांची हत्या करतो, स्त्रीची हत्या करतो, ब्रह्मपातक लागल तुला. हिच्या पोटी येणारे मुला तुला मारणार आहे ना, आम्हाला कारागृहामध्ये ठेव, ठरल्याप्रमाणे मी तुला पोर आणून देतो. ठरलं महाराज. कारागृहामध्ये ठेवलं. 2-3 वर्ष वळल्यानंतर सुंदर सारखं लेकरू झालं आणि वसुदेवानं ते लेकरू घेतलं. कोणाकडे गेला? कंसाकडे गेला. कंसाने त्या लेकराकडे पाहिल्यानंतर कंस विचार करतो मला तर आठवं मारणार आहे, पहिल्यानं काय केलं? कितो मारणार आहे? आठवं मारणार आहे. पहिल्यानं तुला काय केलं मला एवढंच सांगायचं तुम्हाला. कंस हा देव होता का राक्षस होता? हो कंस राक्षस होता, तरी पण तो तुमच्याने माझ्यापेक्षा 1000 पट चांगला होता. याचं कारण कंस कमीत कमी जन्माला आलेले पोरं मारत होता. कंस कमीत कमी जन्माला आलेले पोरं मारत होता. आपण तर गर्भातल्या पोरीसुद्धा मारायला लागलो महाराज. प्रत्येक माणसाची धारणा अशी झाली की मला पोरगच पाहिजेत, पोरगच पाहिजेत, पोरगच पाहिजेत. पोर काय दिवे लावतात मला अजून काही कळलं नाही आहे. एक सांगू तुम्हाला, दशरथ माहिती आहे का तुम्हाला? तुमच्या दाऊदपूरचा नाही,
प्रभू रामचंद्राचा बाप दशरथ, त्याला चार पोर होते, राम, लक्ष्मण, भरत आणि मग दशरथासारख्या बापाला जर पोर आणि पाणी पाजलं नाही तर आजकालच्या दशरथाने अपेक्षा करायची नाहीये. आपल्या ह्या चुकीमुळं, गर्भ हत्येमुळं, मुलींची गर्भ हत्या होत असल्यामुळं आजच्या तारखेमध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळापेक्षा सगळ्यात मोठं दुखणं नवरदेवाचं आहे. प्रत्येक गावात 500 तरुण पडू नये, लटकते रेणार कोणी बघेसन ना त्यांच्याकडे. कठीण तळा झाली महाराज, 100 पोरं झाले आणि 40 पोरी, 60 जण मीटिंगवर आहे. किती कसा नंबर लागायचा अवघड झालाय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, गर्भ हत्या करू नये. हे मार्गदर्शन द्वापार युगामध्ये एका राक्षसाने तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे. म्हणून पण नारदजी भेटले, नारदजी म्हणे का रे तो देव आहे, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे धन्य तोची विठोबा, असे बोट केले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इकडचं मोजलं की इकडचं आठवत, आणि इकडचं मोजलं की इकडचं आठवत. हे बघ म्हणे देव येतो. आता हा कंसच होता, विनाशकाले विपरीत. पहिलंही मारलं, दुसरंही मारलं, तिसरंही मारलं, सहाही मारी तर दुराचारी होताची प्रसूत देवनी आने काही मारी दुराचारी राचारी काही मारी दुराचारी काही मारी दुराचारी होताची प्रसूत देवनी आने काही मारी दुराचारी गर्भ योग माया नेत आश्चर्य करीत जगा माझी आठव्याची तयारी सुरू झाली. कितवा जन्माला नव्हता आठवा. नामदेवराय किती गोड वर्णन करतात महाराज, खूप सुंदर प्रमाणे पहा. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळतसे कंसाचे हृदय जळतसे. आणि भगवंताच्या अवताराची वेळ जवळ आली. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगतसे परीक्षिती. अयोनि संभव नोहे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेसमोर प्रगट झाली. देवकी माता रडायला लागली, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. रडायला लागली, कारण का 6 पुत्र डोळ्यासमोर मारले होते. वसुदेवाला सांगू लागली, ओ मालक धरा माझ्या लेकराला. बघता बघता 8वा जन्माला देव म्हणला, अगं आई काळजी करू नकोस ग, कंस मला काय मारणार आहे, त्याचं तेरस खाल्लेलं तू ताण घेऊ नकोस. मग एक काम कराय, नंदाच्या घराला
समजणे गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणी येथे नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला वसुदेवाने भगवंताला उचलं उचलिला कमळापती पायाची बंधने गळती भगवंताला नेऊन ठेवलं मायेला घेऊन आले रडे माया करिया कांत नामा मने उठते दूत आठवा जन्माला आला म्हणून धावत पळस कौन जन्म आलाय आठवा जन्माला आलाय आठवा जन्माला आलाय बघतो तो मुलगी देवकी माता रडायला लागली ए ए ए दादा ऐक ना अरे हा मुलगा नसून मुलगी आहे ना आणि मुलगी तुला काय करणार आहे पण मरणाची भीती अंतकरणामध्ये असल्यामुळं ज्या ठिकाणी सहा मारले त्या ठिकाणी गेला आणि मारण्यासाठी गेला हातातून सटकली आकाशवाणी झाली उजला गिवधी उपजला मजादी ए कंसा अबे तू काय मला मारणार आहे तुला मारणार माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेव वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता कितव्या वर्षी कितव्या वर्षी आपल्याला 25व्या वर्षी झाला तरी आपण अख्ख्या गावाला पेढे वाटतो पेढे घ्या पेढे पेढे घ्या पेढे कशाचे पोरं झाल्यानंतर पोरं झाल्यानंतर पेढे वाटू नका माय बाप ज्यांनी पोरं झाल्यावर पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागलेले पेढे म्हातारपणी वाटा ज्या दिवशी म्हातारपणी पोरग तुमची सेवा करेल आणि प्रत्येक गवळण गवळण सांगू लागले ए अगं ऐकलंस का गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळणीला झाला यशोदेला पुत्र झाला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला एक धावती एक वाटी सुंदर वडे एक धावती एकी पुढे ताटी वाटी सुंदर वडे वन घेवोनिया ताटी नंदा घरी झाली दा नंदा घरी झाली दाती नंदा घरी झाली दाती सुयनीची गलबला झाली झाली दासी जनी हे तेल गाली रात गलबला झाली दासी जनी तेल घाली गौळण म्हणती गौळण म्हणती गौळण म्हणती हो गौळण म्हणती गौळण म्हणती गौळणीला पुत्र झाला ऐकलंस का यशोदेला मुलगा झाला आणि खरं सांगू का महाराज तुम्हाला एखादी बातमी जर गावात पसरवायची असेल तर माईक लावायची गरज नाही एक बॅनर छापायची गरज नाही दोन व्हॉट्सअप नाही इंस्टाग्राम नाही टेलिग्राम नाही काही नाही एखाद्या मायमाऊलीला जवळ घ्या तिच्या कानात सांगता बाई तुला म्हणून सांगते कोणाला सांगू अख्ख्या गावाला माहीत होतं तरी शब्द हा शिल्लक राहतो तुला म्हणून सांगते बाई कोणाला सांगू हो म्हणून चांगल्या व्यवहाराची गोष्ट कधीच माणसान बायकूल सांगायची नाही तू म्हणाला असं काय म्हणतात धर्मराजांचा शाप आहे त्यांना महिलांना धर्मराजाचा काय कर्ण ज्यावेळेस रणांगणात पडलाय नाका तोंडातून रक्त येत शेवटचे श्वास मोजत आहेत त्यावेळेस कुंती माता रडायला लागली धर्मराजाने विचारलं आई आपला शत्रू आहे आपला दुश्मन आहे आणि तो मरत असताना तू रडते का त्यावेळेस कुंती आई साहेबाने सांगितलं दादा तो तुमचा शत्रू नसून तो तुमचा मोठा भाऊ आहे काय मोठा भाऊ आहे हे ऐकल्यानंतर धर्मराजाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि धर्मराजा सांगतात आई ही जर गोष्ट तू अगोदर सांगितली असती तर सूर्यासारखा पराक्रमी माझा भाऊ आमच्या हाताने गेला नसता ग तू हे लपून ठेवलं ना जा
मी शाप देतो की याच्यानंतर महिलांच्या मनात कोणतीच गोष्ट राहणार, तुम्ही काहीही सांगा त्यांच्या मनात राहत नाही, म्हणून बहुतांशी काही गोष्टी त्यांच्यापासून लपून ठेवलेल्या चांगल्या. प्रत्येक गवळण सांगू लागेल. एक धावती एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे वन घेऊन या ताटी नंदा घरी झाली दाटी. आणि त्या गवळणी म्हणजे माझ्या जनाबाई होत्या. कोण होत्या जनाबाई? सुयनीची गलबला झाली दासी जनी हेला गाली. हेल कळत का? हेल आजी हेल. हा हे आजीला माहित असेल. नवीन पोरीला हेल कळत नाही, बेल कळत नाही, टेल कळत नाही. हेल म्हणजे काय? पूर्वी एखादी मुलगी बाळांतीन झाली की तिच्या गल्लीतल्या जेवढ्या काही मायमावले होत्या तेवढ्या काय करायच्या? हंड्यानं पाणी आणायच्या आणि तिच्या राजणात टाकायच्या. याला काय म्हणत होते आई? हेल. तुम्ही म्हणसाल महाराज आता ही पद्धत बंद झाली कारण 100% मुलींची डिलिव्हरी एक तर बीडला व्हायला लागली किंवा परळीला. मग पाणी घेऊन बीडला जातं का? दिवसांदिवस काय झालंय वातावरणात बदल झालाय महाराज. काय झालाय? बदल झालाय. एक सांगू का तुम्हाला? दिवसांदिवस आता माणसाला मरण्यासाठी म्हातारा व्हायची गरज नाही माणिक भाऊ. हे जे म्हातारे लोक दिसतात ना, याच्यानंतर आपल्याला म्हातारे लोक पाहायला भेटणार नाही. 50 वर्ष खूप झाले महाराज. 50 वर्ष तुम्ही बघा, एखादा कॅन्सर तज्ज्ञ जर तुमचा डॉक्टर ओळखीचा असेल ना, तर त्या डॉक्टरजवळ अर्धा तास जाऊन बसा. या देशाचा जर विचार करायला गेलो तर जेवढा निर्व्यसनी लोकांना कॅन्सर आहे तेवढा व्यसनी लोकांना नाही आहे. काही लोक म्हणतात मसाल्याचं खाऊ नका मुळव्याध होतो. काय म्हणतात लोक? मसाल्याचं खाऊ नका मुळव्याध होतो. जे दररोज बोकडे खातात त्यांना काहीच नाही. आम्ही दुधाशिवाय दुसरं काही खात नाही. 4-4 ऑपरेशन झाले तरी मुळव्याध वरतोच होतं. नेमकं करायचं काय? मसाल्याचा आणि मुळव्याधाचा काही संबंध नाहीये. कारण की आता आपण जे खातोय ते जेवण नाहीचे. तुम्ही आम्ही जे खातोय ते विष खातोय. केळं सुद्धा संध्याकाळी कच्चं असलं की सकाळी पिकतंय महाराज. टरबूज सुद्धा इंजेक्शनाशिवाय तयार होतात. आमचा एक छोटासा आश्रम येतो खोबरायचा. आमचे महाराज म्हणे आपल्याला मेथीची भाजी लावायची. मग मी मेथीचं रोप आणलं आणि मेथीची भाजी लावली. माझ्यासोबतच आमच्या शेतकऱ्यांनी लावली. आता 20 दिवस झाले, 30 दिवस झाले. आता श्रावण सुरू झाला ना, वारीच्या अगोदर लावली होती. मग जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट संपत आला तर मेथीची भाजी याच्यापेक्षा काही मोठी होईनच माणिक भाऊ. आणि आमच्या शेजारच्या माणसाची गबीच्या गबी त्यानं 4 वेळेस कापली तर मेथीची भाजी वाढायलाच लागली. परवा दिवशी मी त्याला म्हणलं, अरे आमची एवढीच आणि तुझी एवढी कशी? तो म्हणे, महाराज तुम्हाला जर असं वाटत असेल मेथी वाढावी तुम्ही एक क्वार्टर घेऊन या म्हणे. क्वार्टर कळतील तुम्हाला? नाही म्हणजे सगळेच थोडे काही संन्याशी तुम्ही म्हणजे क्वार्टर कळणार नाही. क्वार्टर म्हणजे बॉटल देशीची. आणि ती घेऊन या, थोडं तीर्थ टाका म्हणे त्याच्यावर. तेव्हा मी विचार केला, आपण तशी जरी नाही पिली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, आपण अशी जरी नाही पिली तर मेथीच्या मार्फत का होईना चाललेली छे ना बरोबर एक. आणि आपण जे खातोय ते दूध नसून, आपण जे पितोय तो दूध नसून ते विष आहे महाराज. ज्या दिवसापासून या देशामध्ये जर्सी गाईचं उत्पन्न वाढलं त्या दिवसापासून या देशामध्ये शुगरांची संख्या खूप वाढली. बरोबर आहे का नाही? जनाबाई तिथं काय घालण्यासाठी ते हेल. सुयनीची गलबला झाली दासी जनी हेल खाली गवळण म्हणती गवळण म्हणती हो गवळण म्हणती गवळणीला झाला यशोदे. आनंद आहे जिकडे तिकडे गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्णंदा घरी आनंदल्या नरणारी जिकडे तिकडे आनंद आहे. जे जया पाहिजे ते भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्यानंतर नंद बाबाने ज्याला सुवर्ण पाहिजे त्याला सुवर्णदान, ज्याला गायी पाहिजे त्याला गायीदान, ज्याला वस्त्र पाहिजे त्याला वस्त्रदान, ज्याला अन्नदान पाहिजे त्याला अन्नदान, ज्याला जे पाहिजे ते दिलंय महाराज. पण एकीकडे सुख आहे आणि एकीकडे दुःख आहे. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका पसरला. कंसाने मीटिंग भरवली. ऐका ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस. पहिला इडा पुतना मावशीनं उचलला होता. कोणी? पुतना मावशीनं. तुम्ही असं नका समजू की लाडली योजना आताच आहे. द्वापार युगापासून ह्या लाडल्या कुठंही पुढंचे महाराज. बरोबर आहे का नाही? पुतनेनं इडा उचलला म्हणे, हे दादा 2 दिवस झालेल्या जन्माला आलेल्या पोराला मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं?
हे काम मी तुझं फ्री करून देतो. सुंदर असा शृंगार केलाय महाराज. आणि यशोदेकडे गेली. यशोदे यशोदे अगं बाळ झालंय, तुला सांगितलं नाही. यशोदानं माफी मागितली. अगं खूप धावपळ होती ग, खूप आनंद उत्सव चालू होता, कळलंच नाही. बरं ये, कुठं आहे का तुझं बाळ? यशोदा म्हणते खूप रडत होतं ग, आत्ता झोपी घातलं देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो की ती भोळी माय माझी, माझं बहुणीचं गिराईक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक एवढे हुशार असतात महाराज, बहुणीचं गिराईक किती का हलकट असन त्याला परत जाऊ देत. परळीच्या बाजारात एक बाई वांगी ऐकत होती. काय ऐकत होती वांगी? एक माणूस तिच्याकडे गेला. अ मावशी, अगं वांगे काय किलो आहे ग? ती म्हणली दादा 30 रुपये किलो. अगं विडी झालीस का तू? दाऊदपूरला सप्ताह चालू आहे आणि माझी पंगत आहे, आज मसाला वांगा करायचं, रबडी करायची आहे, गुलाबजाम करायचं आहे, 100 किलो घ्यायचे. किती घ्यायचे? ती म्हणली दादा मग असं करा ना, 3 रुपये कमी करा, मी तुम्हाला 27 ना देते. हा म्हणला अगं 20 रुपये ना दे, महाराज लोकांची पंगत येते. म्हणली बाबा मला तिकडून मार्केटमधून आणावं लागतं, ह्याच वांग्यावर माझ्या पोरायचं शिक्षण आहे, रूम भाडं द्यावं लागतं, गाडी भाडं द्यावं लागतं. हा म्हणायचा 20 आणि ती म्हणायची 27. तिनं हात जोडले म्हणे दादा मला तुम्हाला वांग द्यायची नाही, तुम्ही दुसऱ्या दुकानावर जाय. माणूस बोलबच्चन होता थोडा. म्हणे असं वेड्यासारखं कसं करते? माझ्या हाताने बवणी करून बघ की संध्याकाळपर्यंत तुझ्या टोपल्यात एक सुद्धा वांग शिल्लक राहणार नाही. आता ती जुनी मराठवाडी म्हातारी होती, ती म्हणे करे मेल्या तुझ्या हातामध्ये असे काय जादू आहे? मग हा तिला सांगत होता बाई माझ्या बापाची 100 एकर जमीन गमवली आहे हाताने मी. काय म्हणला? माझ्या बापाची 100 एकर जमीन गमवली का या हातानं? तुझं टोपलं भर वांगी काय घेऊन बसलीस? देव रडायला लागला. काय झाला? देव रडायला लागला. पुतना देवाकडे जाती आणि भगवंताचं ते गोड स्वरूप पाहिल्यानंतर बरळा पीड मनटवर वपू कर्णयो कर्णी कारम बिब्रत वासम कनक कपिशं वै जयंती च माला राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशशी कळा लोपलिया पाहिलिया वेदलावी बैसे जीवे जडोनी. देवाकडे बघितल्यानंतर ज्या भावनेनं आली होती ती भावना सुद्धा विसरून गेली. नाथ बाबा सांगतात पाहिला पाहिला विसरून गेले. देवानं माया काढून टाकली, भगवंतानं पुतनेनं भगवंताला उचललं, दूध पेलंय, विष पेलंय, पंच प्राण ज्यावेळेस सोडायला लागले त्यावेळेस पुतना गाय भरली. हे देवा सामुंच्या मुंचालमिती प्रभासरेणी स्विड्ड माला अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुजो महु प्रसन्न गात्रा श्रीपती रुरुदा. देवा सोड, देवा सोड. रोध करायला लागली. काय करायला लागली? धावा करायला लागली. देवा सोड. देव म्हणले हे बघ पुतने पहिलं तर मी कोणाला धरत नाही आणि एकदा का कोणाला धरलं तर मरेपर्यंत सोडत नाही. गोविंदा ए नमो नमा. आता पुतनाही मारली, माबळभट्ट मारला, आग बगरिटा मारिला बाळपणी अवघी दैत्य खानी. भगवंताच्या चरित्रामध्ये राक्षसाचं जास्त वर्णन करत जाऊ नये. आता जगाचा मालक रांगायला लागला. किती गोड देवाचं वर्णन आहे. रांगत रंगनी चोरित लोणे
तरंगली तोरी तलोनी गौरी धरती गौळणी वा बांधीती चरणी देती गराने यशोदी साधनी यशोदी साधनी कमाल निळे नवल केले साधने जगाचा मालक रांग तरंगणी चोरित लोणी धावून धरती गौळणी बांधित चरणी देती गराणी यशोदे साजनी नामदेवाने सुद्धा वर्णन केलं तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्यान रांगत लागला रांगता रांगता गल्ली बोळीत फिरायला लागला गल्ली बोळीत पाहिल्यानंतर सगळे पोरं पाहिले पोराच्या तब्येती अशा वाळून गेल्या होत्या सगळ्या पोरांना 100 पोरांना एकत्रित केलं अरे बरो पोर म्हणले काय देवा अरे आपल्या परळीमध्ये एवढे बिअर बार असताना तुम्ही वाळून कसे गेले असं देव नाही म्हणला बरं असं देव म्हणला नाही असं मला तुम्हाला सांगायचं तरी तुम्ही हसताय ऐका अरे आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तुपलो नाही असताना तुम्ही असे वाळून का गेले देव पोराई दूध तुपलो नाही तेवढं सगळं डेरीला जातं डेरीला काही राहत नाही मग भगवंतानी विचार केला ऐका भगवंतानी पहिला पक्ष स्थापन केला माखन चोर मित्र मंडळ अध्यक्ष भगवानात उपाध्यक्ष बलराम दादा सचिव पेंद्या ट्रस्टीमध्ये सगळ्यात चालू खातं सचिवाचं असतं म्हणून बहुतांशी सचिव इमानदार असला पाहिजेत गरीब असला पाहिजेत नाही तो अध्यक्षाची सही करून कधी पैसे काढा पहिली सभा झाली सभेमध्ये अध्यक्षांनी सांगितलं ओय वस्त्रकाळ माती घेऊन यायची एक सराट्याचा काटा घेऊन यायचा दोन काठी घेऊन यायची तीन पेंद्या हुशार होता सचिव होता पेंद्या म्हणे देवा तुका पागल आहे का काय बे अबे चोऱ्या करायच्या मग वस्त्रकाळ माती काय करायची देवान सांगितलं आपल्याला दही दुधाची चोरी करायची काय करायची दही दुधाची हे बघा बाह्य रंगाने जरी तुम्हाला असं वाटत असेल की देवानं दही दूध तुपलो नि चोरलं काय चोरायची गरज होती एकट्या नंदबाबाकड 9 लाख गाई होत्या किती लाख गाई होत्या 9 लाख गाई आता 9 लाख गाई ज्याच्या बापाकडे त्याला दही दूध तूप चोरी करायची काय गरज आहे पण भगवंतानं खरी चोरी कशाची केली चित्त चोरी येले नंदाच्या तू का म्हणे येणे गरुड ध्वजे हरिणे माझे हरिले चित्त आणि भारवित्त सर्वात मोठी चोरी जर कशाची केली असेल तर चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे ठरलं महाराज वस्त्रकाळ माती कशाला रे म्हणे आपण जर एखाद्या गवळणीच्या घरी दही तुपलोने खायला गेलो आणि तिला जाग आली ती जर आपल्या मागं लागली तर ती माती तिच्या डोळ्यात फेकायची ती डोळे चोळत बसल आपण पळून जाऊ पेंद्या हुशार होता म्हणे देवा ती जर चष्मा घालून आली तरी मग तो सराट्याचा काटा तो काटा एक असा पुढा असतो ना असा आडवा असतो बघा तो कसा बी टाकला तरी पायात मोडतो म्हणे तो सराट्याचा काटा टाकायचा तिच्या पायात काटा मोडल ती काटा काढूस तर आपण पळून जायचं पेंद्या तरी हुशार होता पेंद्या म्हणे अरे देवान ती जर सँडल घालून आली तर अध्यक्षाने एका वाक्यात सांगितलं जर तुला आमच्या पक्षात राहायचं असेल तर शहाणपणा करायचा नाही नाही तर कधी तुझ्या मागे ईडी लागेल कधी तुला अटक होईल काही सांगता येत नाहीये त्याच्यामुळे इथं राहायचं पाहिजे तेवढा निधी घ्यायचा पक्षाच्या विरोधात बोलायचं नाहीये अध्यक्ष ठरवल तो वेद अध्यक्ष ठरवल तो जीआर तू जास्त डोकं लावायचं ठरलं महाराज मग चोऱ्या सुरू झाल्या घर पाहून एकांताचे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे सगळ्या गोकुळातल्या गवळणी विचार करायच्या आतापर्यंत या गोकुळामध्ये कधी चोऱ्या झाल्याच नाहीये पण ज्या दिवसापासून नंदबाबाला मुलगा झाला त्या दिवसापासून ह्या घटना सुरू झाल्या गवळणी 4 वाजता उठायच्या आणि उठल्यानंतर गवळणीच्या डोळ्याला जे दिसायचं
त्याचं वर्णन जगत गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्याच्या पाहते गौळणी गवळणीच्या दृष्टीत जे निदर्शनात यायचं गवळणी म्हणायच्या पाहती गवळणी तवती पालती सर्व दुधानी कशी राहायची पालती राहायची बरोबर आहे का नाही आणि गवळणी विचार करायच्या म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरे कारण गवळणीला माहीत होत तया विना नासी नव्हे दुसरिया ऐसी चोरी करतोय ना महाराज आपण चोर काय शकतो आपण लोकांचा चारा चोरू शकतो लोकांच्या शेंगा चोरू शकतो लोकांच्या चपला चोरू शकतो पण देवानं जी चोरी केली ती तुम्हाला आणि मला जमली आणि 1947 पासून तर चोरीचे प्रकार एवढे वाढले बाबा 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 कोण काय चोरलं काही सांगता येत नाहीये. त्या बिहारमध्ये एकानं बैलाचा चारा चोरला होता महाराज त्याचं नाव लालू प्रसाद यादव आहे. काय चारा कुठं माणसं खात असतात का हो तरी त्या बैलानं चारा चोरलाय. काय चोरतील लोक सांगतात नाही कोणी धरणं चोरतंय कोणी चारा चोरतंय कोणी रोड चोरतंय कोणी काय चोरल. 1947 पासून लोकांना चपाती आवडत नाहीये भात आवडत नाहीये भाकर आवडत नाहीये. लोकांचा सगळ्यात मोठा आहार जो झालाय तो सिमेंट गिट्टी वाळू. हे बघा मी नेहमी सांगत असतो आता देव जरी या महाराष्ट्रात आला देव जरी या देशात आला त्यांना जर ठरवलं मला पंतप्रधान व्हायचं मुख्यमंत्री व्हायचं हा देश सुधारायचा तरी शक्य होणार. याचं कारण या देशाला जसं ब्लड कॅन्सर असतो ना महाराज तसं भ्रष्टाचाराचा कलंक लागलेला आहे या देशाला. तो कितव्या टप्प्यातला कॅन्सर आहे माहितीये का तिसऱ्या टप्प्यातला आहे. कितव्या तिसऱ्या टप्प्यातला आहे. आपण भ्रष्टाचार करणं सोडू शकतो आपण भ्रष्टाचार करणं सोडू शकतो. एका तहसीलदाराच्या आईची पुण्यतिथी होती माझं कीर्तन होत. मी त्यांना प्रश्न केला म्हणलं साहेब किती पेमेंट आहे तुम्हाला म्हणे मला 70-80 हजार रुपये पेमेंट आहे. मला 70-80 हजार रुपये पेमेंट आहे साहेब तुमची प्रॉपर्टी 100 कोटीची झालेली आहे. मग त्यांना खूप पश्चाताप वाटला म्हणे मी माझ्या आईचा उत्सव एवढा मोठा करतोय सगळ्या महाराज लोकांना कपडे 5000 लोकांना जेवण. म्हणलंय बघा तुम्ही इथं किती जरी तुमच्या आईची पुण्यतिथी केली सर्व काही केलं तरी पण तुम्हाला पापच लागलं कारण तुम्ही लोकांचा पैसा लुबडताय ना. ते ऐकल्यानंतर त्याला एवढं वैराग्य झालं तो रडायला लागला आणि त्यानं त्या दिवशी आईची शपथ घेतली म्हणे महाराज याच्यानंतर मी मरेपर्यंत 1 रुपयासुद्धा फुकटचा कधी खाणार नाही. पण म्हणे महाराज तुम्हाला सांगू का मी घेणं सोडू शकतो म्हणे पण देणं नाही सोडू शकत. कळलं का तुम्हाला घेणं तुमच्या माझ्या हातात आहे पण मला जर एखादं काम करायचं असेल तर मला दिल्याशिवाय माझं काम होत नाही. आतापासून तर इथेपर्यंत हा सगळ्यात मोठं काय लागलेलं आहे कीड लागलेलं आहे. मलाही त्याची माहिती नव्हती माणिक भाऊ
आपल्या आश्रमाला 10 लाखाचे गट्टू आले एका ठिकाणून, एका घेतले माणसाकडून. आता माझ्या डोक्यात फक्त 10 लाख होते ना, मला काय माहिती एवढे गळत गळत येत गळत 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 माझ्याकडे फक्त 5.5 लाख आले. किती? 5.5. आता त्याच्यात गट्टू किती बसवायचे हा मोठा प्रश्न आहे, बरोबर आहे का नाही? असंच जर चालत राहिलं तर कसं होणार महाराज? विठ्ठल 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 कुंडली कमरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कंठणा भगवान की जय, ज्ञानेश महाराज की जय, महाराज की जय. कुंडलीने विचार केला, तया बिना नाशी नवे दुसरी आहेस, याच्याशिवाय ही चोरी कोणी करू शकत नाही. सगळ्या गावातल्या गवळणी एकत्रित झाल्या, त्या म्हणले अगं ए त्याला काय दोष देता म्हणे, याला सगळ्यात कारणीभूत जर कोण असेल तर तुकाराम महाराज. कोण आहे तुकाराम महाराज? का हा निर्गुण असताना याला नावा रूपाला, याला सगुण रूपाला जर कोणी आणला असेल, तुकोबराय सांगता शेवटच्या चरणामध्ये, दया विन हे नासी सवे तुकया मेला, हो सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, हो सवे तुकया मेला, निर्गुण असणारा जगाचा मालक, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया, मय गुलाम मय गुलाम मय गुलाम तेरा. निर्गुण असणारा जगाचा मालक त्याला नावा रूपाला जर कोणी आणला असेल तर, आणि रूपा बळे करुणी खेळे हरिदासा, म्हणून म्हणती नंदाची अपुरे आजी चोरी केली खरे. अभंगाची भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये भगवंताने अनेक प्रकारच्या खोड्या केलेल्या आहे महाराज. काय त्या खोड्याचं वर्णन करायचं? गवळ यशोदेकडे जायचं. हे यशोदे, यशोदे कृष्ण सांगावे, यशोदे कृष्ण सांगावे, गोकुळी राहावे बाळाला काही समजून सांग. दही दूध खात बर खाय नका, खाण्याची गोष्ट आहे. दही दुधाचा नासुडा करताय. जगातली कोणतीच आई अशी नाहीये कि त्या आईला आपल्या मुलाचे गुन्हे खरे वाटल. यशोदा सांगू लागली, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता घराने ग, गोकुळच्या नारे सावळा ग चिमना माझा, गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारे. विचार गवळणी नाराज झाले, तुम्ही लपून याचा भावरा, तुम्ही लपून याचा भावरा, लपून याचा भावरा, आळखेता सारंग धरा, आळखेता सारंग, हे तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारे, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारे, असताना शेवटच्या कोपऱ्यामध्ये गवळण राहत होती. ती म्हणे का गे गेलत्याने यशोदेकडे गेलो तर भगवंताच्या यशोदेच्या कडेवर कृष्णाला पाहिल्यानंतर तिला घामाच आला. बाई यशोदेच्या कडेवर जर कृष्ण आहे तर माझ्या हातात कोणी खाली पाहिलं तिचंच कॅलेंडर मालक तुम्ही. म्हणे 4 तास झाले तुझ्या सोबत आहे ग, सोड सोड म्हणतोय. देवानं धमकी दिली, हे बघ म्हणे याच्यानंतर मला धमकी द्यायची नाही, आता तरी तुझा नवरा झालो, याच्यानंतर जर धमकी देशील तर तुझा आजन सासर होईल म्हणे. इतक्या खोड्या भगवंताने केल्या, किती गवळणी म्हणायच्या. दुसरी आली धावत म्हणे ग बाई, काय केली मात
खासी मुख चुंबन देत गळ्या मध्ये हात घालीत दरोजाता सापडे ना यशोदे बाळ तुझा का ना पोटव मने ग बाई काय केली करनी पतीची दाढी माझी वेणी दुहीसी गाठ देवोनी गाठ बाई कोणा सुटे ना अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या महाराज आवरी आवरी आपुला काना येतो आमुचे घरासी हम कवी तोले की सुनासी कोठेलो नि सांग अमासी न सांगता वासुरे सुडी बिदिसी आपण खातो दही दूध तुपलोनी हात मुसतो सुने च्या मुखाला गोनी एका जनार्दनी करी करनी तू पळोनी ते थोनिया अनेक प्रकारच्या खोड्या केल्या पण पोरग जास्त विचित्रपणा करायला लागलं की बापा पुढे दोन पर्याय असतात एक तर त्याला आळंदीला पाठवायचं एक नाही तर त्याला हायस्कूलला पाठवायचं दोन दुसरा पर्याय नसतो यशोदेनं भगवंताला सांगितलं भाऊ आता तू घर राहायचं नाही गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना 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 गाई गोपाळ सवंगडी वना घेऊनी जाय खेळे नंदाचा काना विटू दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडी यमुनेचा तिरी गाई गोपाळ अशा अनेक प्रकारच्या खोड्या भगवंताने तिथे गेल्यावर शांत बसवून हमामा पोरा हमामा घुमरी वाजे डमामा शेवटी थकले गोपाळ चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वन वन पायी पेटी झाला सर्वांच्या गाई एकत्रित केल्या भगवंताने सर्वांच्या शिधुऱ्या एकत्रित केल्या आणि पहिला काला माझ्या भगवंताने यमुनेच्या किनारी केला पहा बरं बिभरत वेनुम जठरपट यो शुंग वेत्रेचे कक्षे वामे पान मशुल कवलम तत्फलांगिलिषु तिष्ठन मध्ये सुप्री सुरयो हासय नर्म विस्वे स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञ मुग्बाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय यमुनीच्या किनारी केला तोच काला माझ्या ज्ञानोपराणी चंद्रभागे चत्री एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळा शिलाया वाटी आणि तोच काला अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये हे बघा एवढे पावसाचे दिवस असून सुद्धा एवढा सुंदर उत्सव तुम्ही सर्व मंडळी करता हे बघा कीर्तन तर दरवर्षीच ऐकतो आपण महाराजांच्या मुखातून तुम्ही शिव महापुराणसुद्धा मागच्याही वर्षी ऐकलं याही वर्षी ऐकलं त्याच्या अगोदर 3-4 वर्ष भागवत कथा सोपान महाराजांनी केली खूप सुंदर नियोजन मला विशेष वाटतं महाराज तुमच्या मंडपाचा जर सर्वे केला तुमच्या मंडपाचं जर निरीक्षण केलं तर प्रामुख्याने एक गोष्ट चांगली पाहायला भेटली की इथं 85% तरुणांची संख्या ही संप्रदायासाठी खूप चांगली भेटते महाराज बघा एवढ्या वातावरणात तुम्ही राहता म्हणजे तुम्ही राक किंग लोक आहे कोणते किंग आहे राक किंग काही वाळू किंग असतात काही गट्टी किंग असतात राक म्हणजे राखीला जगात कुठंच किंमत नाहीये पण तुमच्यासाठी राख म्हणजे सोनं आहे महाराज काय सोनं आहे पण असंही वातावरण असताना एवढे मोठे मोठे व्यवसाय असताना एवढं सगळं काही असताना सगळे तरुण पोरं दररोज कीर्तनाला आहे दररोज कथेला आहे ही तुमच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती गड्यांनो काय संपत्ती आनंद वाटतो हेवा वाटतो महाराज यांच्या पंक्ती पाहिल्या की खरंच ना दररोज पंक्ती सोपानपण सांगितल्या काय पंक्ती एकानं गुलाबजाम केले की एक बासुंदी एकानं त्यानं बासुंदी केली की रबडी अहो हे माल पण रबडी काय आपलं खाणं आहे का
हे मारवाडी लोकांचं खाणं आहे. पण खरं सांगू का, सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी, अन्नदान करणारे मंडळी एवढ्या तनमन धनानं अन्नदान करता म्हणून देवाची अवकृपा तुमच्यावर नाहीये महाराज. नाही तर पैशावाले तुमच्याकडेच काय राख आहे महाराज, समुद्रातली राख संपली, तुमच्या राखीचं काय घेऊन बसले, बरोबर आहे का नाही? तुम्ही एवढं सगळं असून सुद्धा लोक स्थिर आहे, आनंदात आहे, गुटगुटीत आहे, सगळे सुखी, याचं कारण काय? तुम्ही पैसा जरी कमवत असाल त्यातला काही भाग तुम्ही सिद्धेश्वरासाठी खर्च करता म्हणून भगवंताचा अवतार तुमच्यावर काय विश्वास खूप सुंदर आहे. जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती महाराज, देव देतो ज्याला देतो त्यांना धर्म केलाच पाहिजेत, बरोबर आहे का नाही? म्हणून एवढं सुंदर आता इथं येण्याचा योगच आमच्या मामांच्या वतीने आला. सोपन महाराजांचं मामांचा नामचा परिचय आहे. पण आता हा सप्ताह खूप यादगार झाला आहे आणि ह्या वर्षी तर काही पाहायचं काम नाही. जिवाळा माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला तुमच्या गावात काय आयटम आहे घरी बसल्या कळतो. मी त्या दिवशी व्हिडिओ पाहिल्यानंतर म्हटलं मालपोय आणि व्हिडिओमध्ये आता इतक्या लांब खायला येता येत नव्हतं ना, बरोबर आहे का नाही? खूप सुंदर काय, खूप सुंदर परंपरा तुम्ही सर्व मंडळी चालू ठेवता, माझी विनंती गड्यांनो तुम्हाला. हे बघा, जसं सप्ताहासाठी सगळं गाव एकत्रित येत आहे तसं देशासाठी धर्मासाठी एकत्रित यावर महाराज गरज आहे. हे बघा, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. मुस्लिम धर्माच्या लोकांनी जर हिरवा झेंडा वर केला महाराज, सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. बौद्ध लोकांच्या लोकांनी जर निळा झेंडा वर केला तर सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. आपला पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ? ती माझी विनंती आहे, मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा आहे. काढा ही डोक्यातून कीड. या देशाला भविष्यात दुष्काळाचं संकट नाहीये, या देशाला भविष्यात संकट फक्त आणि फक्त जर कशाचं असेल तर जातीवादाचं आहे महाराज. बांगलादेशच्या पंतप्रधान, लक्ष देऊन वाक्य ऐका माझं, बांगलादेशच्या पंतप्रधान तिथं एवढं मोठं दहशत झाली तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्या तिथून फ्लाईट घेऊन 56 देश या देशा राष्ट्र मुस्लिम या देशामध्ये किती आहे जगामध्ये? 56 राष्ट्र मुस्लिम आहे. किती आहे? 56. पण त्यांना तरी सुद्धा 56 मुस्लिम राष्ट्र असताना सुद्धा त्यांना सुरक्षित राष्ट्र फक्त भारत देश वाटला. याचं कारण त्यांना माहीत आहे भारतामध्ये गेले तुम्ही कशी आहे, सुखरूप आहे महाराज. महाराष्ट्र एक असं राज्य आहे अख्ख्या राज्यातले लोक महाराष्ट्रात जगतात महाराज. तुमच्या ज्या कंपन्या आहे, कारखाने मोठे पास, सगळ्या राज्यातले लोक इथे येतात. म्हणून आपण या देशाला आदर्श देणारे आहोत, या विश्वाला आदर्श देणारे लोक आहोत. म्हणून आपण सर्वांनी जर एकत्रित राहिलं, फक्त एक विनंती आहे, मी हिंदू आहे आणि हिंदुस्थान माझा देश आहे, अशी जर भूमिका सर्वांनी ठेवली निश्चित उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी आनंदात आहे महाराज. सगळीकडेच हे वातावरण खराब झालंय, तुम्हाला काय सांगायचं आहे? ते राजकारणापुरतं ठीक आहे, आता ते सप्त्यात आलो माणिक भाऊ, बरं त्यातल्या त्यात सोपान महाराजांनी म्हणजे विलासरावण गोपीनाथराव आहे. विलासरावण गोपीनाथराव गेल्यानंतर तेवढी मैत्री फक्त आमच्या दोघांचीच आहे महाराज. भरपूर जण प्रयत्नही करतात ती तोडण्यासाठी, पण तो फेमिकॉल का जोडे तुटे का नाही साला, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? कीर्तनकार संप्रदायाचा प्रचार करणाऱ्या लोकांनी जर याचा विचार केला तर उद्या या समाजाने काय आदर्श घ्यायचा? म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, आपण सर्वांनी एका छत्राखाली या. एका छत्राखाली जर आलो तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी अवघडे. लोक जातीवादाचं विष पेरतायत. ह्या निवडणुकीच्या टायमाला दुबईचे लोक या देशात आले होते महाराष्ट्रामध्ये, दुबईचे, इराक, इराणचे. आम्ही कीर्तनातून जर नुसतं म्हणलं की या पक्षाला मतदान करा तर लोक आम्हाला शिव्या घालतात महाराज. मदरसामधून फक्त एक फतवा निघाला की आपल्याला या पक्षाला मतदान करायचं तर 100% मुस्लिम लोकांनी मतदान केलं. किती टक्के केलं? 100%. ज्या माझी तर सरकारला मी त्या दिवशी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांना, जो मतदान करणार नाही त्याच्या सगळ्या सरकारी योजना काढून टाका. ज्या दिवशी देशातला प्रत्येक हिंदू मतदान करल, ज्या दिवशी देशातला प्रत्येक हिंदू मतदान करल त्या दिवशी चांगलेच लोक सत्तेत येतील. गधे बाबूराव होणार नाही. त्याच्यासाठी आपण सुद्धा थोडं काय राहा, सावध राहा. उद्याचे दिवस आजचाच विचार करायला असेल तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी संकटात आहे. धर्म जगला तर तुम्ही जगसाल, आता धर्मच नाही राहिला तर काय जगणार आहे तुम्ही? म्हणून धर्माला पहिलं प्राधान्य द्या. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. सर्वांना विनंती आहे देशासाठी धर्मासाठी एकत्रित या. जीवनामध्ये व्यसन नका करू. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुम हो जाती है. एक एक नाही, 2-2 लाख रुपयाचे मोबाईल घ्या. किती लाखाचे घ्या? 2-2 लाख रुपये. तुमच्या मानीला सोसल एवढं सोनं गळ्यात घाला, म्हणजे तुमच्या मानीला जेवढं वजन
तोलल तेवढं सोनं गळ्यामध्ये घाला, हातात अंगठ्या घाला, कंबरपट्टा सुद्धा सोन्याचा करा. मी या मात्र घडी सोन्याची घ्या, पण तरुण पोरांनो माझी विनंती आहे, जीवनामध्ये व्यसन करून तुमचंही जीवन बर्बाद नका करू आणि दुसऱ्याचंही जीवन बर्बाद नका करू. या देशाला बांगलादेशपासून भीती नाही आहे, नक्षलवाद्यापासून भीती नाही, आतंकवाद्यापासून भीती नाही आहे. या देशाला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल तर फक्त आणि फक्त व्यसनापासून आहे. म्हणून तरुण पोरांनो जर जीवनामध्ये व्यसन नाही केलं ना, फॉर्च्युनर गाड्या काय घेऊन बसल्या माझे तिथचे, प्रत्येकाने लँड क्रुझर घ्या. काय आपल्याला काय घ्यायचं, राख इकली की गाडी, त्याला काय ताण आहे. आपल्याला का उसने थोडी घ्यायची, कोणाकडून चांगल्या गाड्या घ्या, बंगले बांधा. परळीत जर समजा अशी पैंज लागली की परळीमध्ये कोणत्या गावात सर्वात सुंदर घर आहे तर त्यात आपल्या गावाचं नाव निघलं पाहिजे. परळीमध्ये सगळ्यात जास्त गाड्या कोणत्या गावात आहे त्या गावात आपल्या गावाचं नाव निघलं पाहिजे. आणि परळीत सर्वात जास्त निर्व्यसनी मुलं कोणत्या गावाचे असं जर परिशिक्षण झालं तर पहिलं गावाचं नाव आपल्या राहिलं पाहिजे की दौदपूरमध्ये सर्वात जास्त निर्व्यसनी मुलं आहे. आणि ही जर संपत्ती तुम्ही सांभाळली तर जीवनामध्ये तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलं. काय आभार मानायचे महाराज, जे जया पाहिजे ते कीर्तनकार गायक वादक मंडळीचे लाड पुरवणारे तुम्ही मंडळी आहात, म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. सोपान दादांमुळं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये आला. खरं सांगा बरं, एक महाराज कुठं 8-8 वर्ष कथा करत असतो माणिक भाऊ, 8 वर्ष कथा करून सुद्धा तुम्ही लोक त्या माणसावर प्रेमच करतात. प्रेम करण्यासारखा माणूस येतो, बरोबर आहे का नाही. आमच्या दोघायचं ठरलेलं, एकानं दाबायचं आणि एकानं उकलायचं. आता आपला स्वभाव वेगळा आहे, त्याचा स्वभाव वेगळा आहे. तू थोडसा प्रेमळ आहे आणि मी थोडा भांडकुदळ आहे, पण मग दोघं जर प्रेमळ असतो तर मग लोकांनी आम्हाला मारून टाकलं असतं. त्याच्यामुळं मी प्रकरणं करायचे आणि दाबायचे त्यांना, बरोबर आहे का नाही. काही होऊ द्या, प्रत्येकाकडे भगवंतानं एक बुद्धी दिलेली, बरोबर आहे का नाही. सर्व माणसं समान अजिबात नसतात. गेल्या 8-10 वर्षापासून तुम्ही सर्व मंडळी त्यांच्यावर प्रेम करत आहात. सर्वच गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो, ज्यांनी अन्नदान केलं, ज्यांनी या कार्यक्रमाला मदत केली. सर्व क्षेत्रातले मंडळी आहेत, राजकीय क्षेत्र, धार्मिक क्षेत्र. आज तर हा तुमचा उत्सवच असतो, ते गाडे ओढावडी फुगड्या वगैरे खूप सुंदर तुम्ही सर्वांनी आनंद घेतला. आणि त्या फुगड्या ते सगळं पाहून पाऊस आला बरं. गणेश बाबा म्हणे तुमचा पायगुण आहे. माझा पायगुण एवढा खराब नाही, पण मी जिथं जातो तिथं पाणी येणं चांगलं आहे का वाईट आहे. तुम्ही गेले की दुष्काळ पडतो. मी साक्षात भगवंताचं स्वरूप आहे, त्याच्यामुळं पाणी आलंय. सर्वच मंडळी, तुम्ही सर्व मंडळीने खूप सुंदर नियोजन केलं. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. त्यामध्ये आमचे सरपंच असतील, आमचे मामा, एकदम घरच्या कुटुंबासारखं. जसं लेकरं मायबाप लेकरायला जीव लावतात तसं ही कुटुंबाने सर्वच महाराज मंडळीची सेवा केली. सोपनभाव काल सांगता सांगता ज्या माय ते ज्या ताईने आपल्या सर्वांची सेवा केली ते ताईंचं नाव विसरून राहिलं. पाहा ते किती बुद्धिमान आहे स्वप्न. मला फोन करून सांगितलं काल बोलता बोलता माझ्या कोणते नाव विसरून राहिलं. ज्या ताईने सर्व महाराज मंडळींची 7 दिवस सेवा केली त्या ताईंनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी तुम्ही सर्वांनीच सेवा केली. सर्वांच्या चरणी सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. वाणीला पूर्ण विराम देतो. कार्यक्रमासाठी उपस्थित हां झालेली शिवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. हो म्हणतो म्हणतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरु जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेचं आहे, जे चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष. कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांनी 7 दिवस तुम्हाला सुंदर असं गायनाला साथ दिली असे असणारे माझे परम मित्र आमचे गणेश महाराज जटाळे, त्यांची सर्व सुंदर संस्था. आज माझ्या समवेत आलेले आमचे नागेश महाराज गोळे आहेत, आमच्या समवेत आले आमच्या गावचे पाटील, आमचे गंगाधर दादा ताते आहेत, ज्यांनी 7 दिवसामध्ये नुसतं परळीनं तुमचा कार्यक्रम ऐकला असं नाही, अख्ख्या महाराष्ट्रानं नव्हे अख्ख्या देशानं अख्ख्या विश्वाने ज्या चॅनलच्या मार्फत हा कार्यक्रम पाहिला असे आमचे जिव्हाळा चॅनलचे मालक आमचे अमोलदादासुद्धा 7 दिवस इथं आहेत. आमचं सोने आहे, सर्वच मंडळी आहेत ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम आहेत. आमचे भुजंग दादा आहे, दादासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजव महाराज. सर्वच मंडळी आहेत, सर्वांचं वर्णन सोपान महाराजांनी चांगल्या प्रकारे केलं आहेत, म्हणून काही चुकलं असेल त्यांच्या सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि झालेली शिवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. विठोबार कुमारी बार कुमार डाळ बार कुमार बार कुमाई बार कुमाई गोपेश्वर मावळे नानराज मावळे दुकारा जे जे ताने
आज आता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल महाराज काही पैसे बिशे मागता का? पैसे फक्त कीर्तनाचेच घेतो बरं माणिक भाऊ मी, बाकी कोणाकोण दक्षिणा घेत आपल्या राशीत नाही जे ते, बरोबर आहे का नाही? म्हणून सुंदर अशी गोशाळा आहे, 40-50 गायी आहे तुम्हाला माहीत असेल. तुम्ही सर्व गाव मिळून एवढे आयटम करता. आमचे दररोज 20-20, 10-10 हजार लोकांना आमच्या आश्रमावरसुद्धा तेवढेच आयटम असतात. सोपन महाराजांना माहीत आहे कीर्तनाचा पैसा जरी येत असेल तर त्यातला 80% पैसा हा धर्मासाठीच जातो. 20% मग आता लेकरा बाळा तेवढे पाहिजेतच नव महाराज, बरोबर आहे का नाही? आम्ही काही संन्यासी नाही आहे म्हणून त्या गायीचं रक्षण व्हावं यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला. सुंदर अशी वारकरी अगरबत्ती समोर क्रीटा गाडी उभी आहे, प्रत्येकानं जेवण करा, घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल फक्त आणि फक्त गोमातेसाठीच जाईल, त्यातला एकही रुपया कुटुंबासाठी जाणार नाही, याची शाश्वती मी नारदाच्या गादीने देतो. आई माझी मायेचा सागर माता ठेवतो. आणि एवढं जे दररोजचं गोड नियोजन सर्व त्याचं व्यवस्थापन करणारे आमचे कोकाटे महाराज, त्यांचं सगळं नियोजन आहे. ते आमचे मुकरदम आहे. काय आहे? मुकरदम आहे. सर्व नियोजन आमचे कोकाटे महाराज, सर्व महाराज मंडळीवर त्यांचं बंधुवत प्रेम आहे. आमच्या कोकाटे महाराजांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आम्हाला पहिल्यांदा या परिसरामध्ये पहिलं कीर्तन आमचे माणिक भाऊ यांनी दिलं होतं. हे सर्वच मंडळी सगळी कुटुंबातली मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. अनवाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. आरती. हॅलो हॅलो हॅलो. जय जय विठ्ठल. हा बोलिले ने कुरे वेडे वा कुडे उतर करा समा परा समा.